नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये। सुरुवातीला बोलूयात हेडलाईन्सकडे। इंटरनॅशनल मिरकावडा बंदर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सोयी सुविधांपासून वंचित। जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार आवश्यक। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विद्युत प्रकल्प, तरीही जिल्ह्यात केलं जातंय भारनियमन। लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात खड्डेच खड्डे, दात कोणाकडे मागावी जनतेला पडलाय प्रश्न। मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरी करणार समुपदेशनाद्वारे नेत्रदान चळवळ। आणि पूर्णगड समुद्रात मासेमारी बोट उलटली, 4 मच्छीमार बुडाले। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। इंटरनॅशनल मिरकावडा बंदर अधिकारी लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सोयी सुविधांपासून वंचित। देशातील एक प्रमुख बंदर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकावडा बंदराकडे पाहिलं जातं। पर्यावरण मुक्त असणाऱ्या या बंदरातून कोट्यावधी रुपयांचं परकीय चलन मच्छीमारीतून निर्माण होतं, मात्र लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे हे बंदर सोयी सुविधांपासून वंचितच आहे। आघाडी शासनाच्या काळात विकसित झालेले मिरकावडा बंदर देशामध्ये एक प्रमुख बंदर म्हणून गणलं जाऊ लागलं। याच बंदरातून पर्यावरणपूरक मच्छी मिळत असून या मच्छीला मिळणारा दर हा सर्वाधिक असल्याने या ठिकाणच्या बंदराची निर्मितीही जागतिक बंदराच्या तुलनेत होऊ लागली। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बंदर आणि परिसराची स्थिती अत्यंत हलाखीची असून सोयी सुविधांचा अभाव आणि होणारं प्रदूषण यामुळे हे बंदर पुन्हा चर्चेला आलं आहे। लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या बंदराकडील जाणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत। बंदराला रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा होणे गरजेचं असताना बेस्ट टीव्हीने उठवलेल्या आवाजामुळे या ठिकाणी असणारे स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी भरीव निधी प्राप्त झालेला आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणची सर्व स्ट्रीट लाईट अनेक दिवस बंद आहेत। येणाऱ्या मच्छीमारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत। या ठिकाणी मच्छीमारांसाठी तसेच महिलांसाठी नगर परिषदेने तसेच मत्स्य विभागाने स्वच्छतागृहांची सोयही केलेली नाही। पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक दुर्गंधीचा सामना या परिसराला करावा लागत आहे। मच्छीमार महिलांना बसण्यासाठी तसेच मच्छी विक्रीसाठी ओटे बांधलेले नसल्यामुळे घाणीमध्येच मच्छी विक्री करावी लागत आहे। मिरकावडा बंदराला जाणारा प्रमुख रस्ता हा खड्डेमय झाला असून याकडे विद्यमान आमदार खासदार यांचं लक्ष नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचं परकीय चलन मिळवून देणारा हा भाग दुर्लक्षितच राहिला आहे। मात्र आघाडी शासनाच्या काळात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून भरीव निधी प्राप्त झाला, मात्र ती कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे। मिरकावडा बंदर म्हणजे हजारो टन मासा ज्या ठिकाणून गोळा करून ज्या ठिकाणी आणला होतो ते मिरकावडा बंदर या ठिकाणी आणला होतो। कोट्यावधींची उलाढाल या बंदरावर होत असते, परंतु आज आपण त्याची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या बंदराकरिता ज्यावेळेस संबंधित शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा मत्स्यव्यवसाय खातं देखील केंद्रीय मत्स्यव्यवसाय खातं देखील त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेस त्यांनी 78 कोटी रुपये या बंदरासाठी म्हणजे दुसरा टप्पा बंदराचा याकरिता मंजूर केले, निधी मंजूर केला आणि त्याचं कामही सुरू झालं। परंतु हे काम सुरू झाल्यानंतर त्यावेळचा त्या वर्ष आर्थिक वर्षातला जेवढा निधी मंजूर झाला होता त्यावेळच्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने तो दिला, पण त्यामध्ये सुमारे 60% ते 70% काम पूर्ण झालं। परंतु त्यानंतर ज्या आलेल्या शासनाने सरकारने या ठिकाणी पुढील जो निधी आहे तो दिला नाही आणि म्हणून ते काम रखडलं आहे आणि ते रखडल्यामुळे तिकडे त्या ठिकाणी जाण्यासाठी असणारा जो मार्ग आहे तो त्याची देखील अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे। मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी मच्छीमारांनाच नव्हे तर पर्यटक असतील किंवा इतर कोणी असतील त्या सर्वांना तिकडे जाण्याकरिता म्हणजे फार मोठा त्रास होतो। मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी पूर्वीच्याप्रमाणे त्या ठिकाणी लक्ष दिलं जात होतं त्याप्रमाणे आता लक्ष दिलं पाहिजे आणि हा मार्ग पक्का ज्यावेळेला बांधला जाणार आहे म्हणजे जो खराब झाला आहे जी पूर्णपणे नवीन जो करण्यात येणार आहे तो होईल तेव्हा होऊ दे, कारण त्याला अजून थोडा कालावधी जाणार आहे आम्हाला ठाऊक आहे। परंतु तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात का होईना तोपर्यंत ते खड्डे बुजवून त्याची दुरुस्ती तरी किमान करणे ही गरजेचं आहे आणि हे स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून ते करणे गरजेचं आहे।
आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेल्या निधीची या परिसरातील सर्व कामे युती शासनाने पूर्ण करणे गरजेचं आहे, मात्र विद्यमान आमदार खासदार याकडे लक्ष देत नसल्याने भविष्यामध्ये या बंदराचा कायापालट होताना अनेक अडचणी निर्माण होतील, यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार आवश्यक. रत्नागिरी जिल्ह्यात उभी बाटली आडवी करण्यासाठी महिलांकडून प्रयत्न होत असताना शासनाच्या विविध निर्णयामुळे मद्य व्यावसायिकांना चालना मिळत आहे, तसेच कायद्याचे रक्षण करणारेही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वत्र झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे, त्याचबरोबर देशाचे आधारस्तंभ देशाचे भावी नागरिक असलेली तरुण पिढी व्यसनामध्ये गुरफटत चालली आहे. यामध्ये मद्यप्राशनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारूमुळे आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतानाच तरुण पिढी व्यसनात गुरफटत असल्याचं चित्र सर्वच तालुक्यात दिसून येत आहे. दारूबंदीचा कितीही कांगावा केला तरी जिल्ह्याच्या गावागावात दारू भट्ट्यात धगधगत असून दारू विक्री केंद्र छुप्या पद्धतीने सुरू आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. या सर्व प्रकाराला वाचा केवळ महिलाच फोडू शकतात याची अनेक उदाहरणे देखील जिल्ह्याला पाहायला मिळत आहेत. दारूबंदीसाठी महिलांनी आपली वज्रमुठ बांधणे गरजेचं असून त्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांनी एकजूट करून पाऊल पुढे टाकणे आवश्यक झालं आहे. आपण पाहणार आहोत रत्नागिरी तालुक्यातील अशाच एका महिलेला मद्यपी दारुड्यांकडून होत असलेला त्रास. जिल्ह्यातील छुप्या पद्धतीने चालणारी दारू विक्री थांबवायची असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन बाटली आडवी करणे गरजेचं आहे, तरच उद्ध्वस्त होणारे संसार वाचू शकतील. वळूयात यानंतरच्या बातमीकडे. बातमी महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विद्युत प्रकल्प तरीही केलं जात आहे भारनियमन. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विद्युत प्रकल्प असून यापूर्वीच्या सरकारने भारनियमन बंद केलं होतं, मात्र युती शासनाच्या काळात हे भारनियमन पुन्हा सुरू झाल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात कमी पडलेला पाऊस, वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत आणि पुरवठ्यात येत असलेल्या अडचणी आणि कृषी पंपासह विजेची वाढती मागणी यामुळे राज्यामध्ये तात्पुरतं भारनियमन सुरू झालं असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गटात अनुक्रमे 21 आणि 34 फीडर असून त्या ठिकाणी भारनियमनास सुरुवात झाली आहे. वीज निर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 7000 मेगावॅट आणि अदानीकडून 3085 मेगावॅट वीज मिळणे अपेक्षित आहे, मात्र कोळशाची उपलब्धता आणि पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून सुमारे 4500 मेगावॅट आणि अदानी कंपनीकडून 1700 ते 2000 मेगावॅट इतकीच वीज मिळत आहे आणि त्याचा भार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर टाकला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यात फिनोलेक्स, JSW, रत्नागिरी गॅस तसेच कोयना हे महत्त्वाचे विद्युत प्रकल्प असून या ठिकाणी तयार होणारी वीज रत्नागिरी जिल्ह्याला पुरून 1000 मेगावॅट वीज राज्यासह देशात वितरित केली जात आहे. असं असलं तरी रत्नागिरी जिल्ह्याला भारनियमन केलं जात असल्याने जनतेतून आतापासूनच या सरकारविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात वीज निर्माण होत असताना याच जिल्ह्याला भारनियमनाखाली अधोरेखित करणे म्हणजे येथील जनतेवर एक प्रकारे अन्याय करण्यासारखंच असल्याची भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे. असे हे ऊर्जा प्रकल्प ज्यावेळी येथे आणले जातात तेव्हा आपुलकीने या कंपन्या येथील जनतेला अनेक आश्वासने आमिषे दाखवतात, वीज कमी दरात उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतात, नंतर मात्र याच कंपन्यांकडून वितरित होणारी वीज ही भरमसाठ दराने आकारली जाते, त्या व्यतिरिक्त अनेक भार लादले जातात तरीही जनता मात्र गप्पच. याचा गैरफायदा घेऊ नये आणि हे भारनियमन तात्काळ रद्द करावे अशी जनतेची तीव्र भावना व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट TV बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. उद्यमनगर राजापूर कॉलनी येथे सर्व सोयीनी परिपूर्ण रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूल पासून अगदी हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधा आणि मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात सर्व सुख सोयींनी उपलब्ध अशी शानदार इमारत बैतुल अमान, कन्सिल प्लम्बिंग, स्टेनलेस स्टील सिंक सह ग्रेनाइट किचन ओटा आणि संपूर्ण इमारतीला बाहेरून वॉटर प्रूफ कलर, कवर्ड पार्किंग अशा एक नव्हे तर अनेक नाविन्यपूर्ण सुविधांनी परिपूर्ण अशी शानदार इमारत बैतुल अमान. बुकिंग साठी संपर्क करा 98 20 24 99 79.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात खड्डेच खड्डे, दात कोणाकडे मागावे जनतेला पडलाय प्रश्न. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो खेड्यापाड्यातील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धीकरिता आपण विविध विकास कामे केल्याचा जरी आवाहनत असले तरी प्रत्यक्षात मात्र भोपळाच. त्यांच्या या उदासीनतेने रस्त्यांची झालेल्या वाताहतमुळे वाहनधारक आणि प्रवासी मात्र हैराण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री रवींद्र वायकर, पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम तसेच केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते हे मंत्री असून जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत तसेच असणारे आमदार याकडे लक्ष देत नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. रत्नागिरीत 9 तालुके असून मंडणगडमध्ये तर पूर्णपणे दयनीय अवस्था झाली असून तालुक्याच्या रस्त्यावर 1.5 फुटाचे खड्डे निर्माण झालेत. जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी 4 ते 5 तासाचा कालावधी लागत असून होणाऱ्या कामांकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने येथील वाहनधारक संतप्त झाले आहेत. मंडणगड तालुक्यातील जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला साईडपट्ट्या तसेच वाढलेली झाडेही बांधकाम विभागाने काढलेली नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असून याला बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं जनतेतून बोललं जात आहे. जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांना खराब रस्ते हे प्रमुख कारण ठरत असून वाढलेल्या झाडीमुळे देखील अनेक अपघात होत आहेत. याला कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम विभागावर आणि तेथील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. तर मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा करणार समुपदेशनाद्वारे नेत्रदान चळवळ. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न असणाऱ्या जिल्हा मराठी पत्रकार परिषद विविध ठिकाणी समुपदेशनाद्वारे नेत्रदान चळवळ यशस्वी करण्याचा निर्धार रत्नागिरी तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद समुपदेशनाद्वारे नेत्रदान चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील झाली असून शासनाने अवयवदानाला दिलेलं महत्त्व लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद समुपदेशनाद्वारे विविध शाळांद्वारे तसेच गावामध्ये ही चळवळ यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरीच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्याने स्वीकारली आहे. यासाठी नुकत्याच रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंडणगड येथील पत्रकारांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडणगडमधील पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करताना या चांगल्या संकल्पनेचं स्वागत केलंय. मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, श्रीकृष्ण देवरुखकर, धनश्री पालांडे, प्रसाद साठे, प्रशांत हर्चेकर आदींसह मंडणगडमधील लोकमतचे पत्रकार मुन्ना सुर्वे, किरण तांबे, पुण्यनगरीचे महेश महाजन, रत्नागिरी टाइम्सचे दयानंद कांबळे, तरुण भारतचे विजय जोशी, सकाळचे सचिन माळी, पुढारीचे विनोद पवार, प्रहारचे विजय जोशी, अंकुश कदम आदींसह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात 8 वर्षात केवळ 38 जणांनी नेत्रदान केलं असून या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरीने उचललेलं हे पाऊल उल्लेखनीय आहे. तर पूर्णगड समुद्रात उलटली मासेमारी नौका, 4 मच्छीमार बुडाले. खोल समुद्रात मासेमारी करून किनाऱ्यावर परतणारी मच्छीमारी नौका अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडल्याने दुर्घटनाग्रस्त झाली. यामध्ये असणारे 4 खलाशी बुडाले असून 2 मृतदेह मिळाले तर रेस्क्यू ऑपरेशनद्वारे 2 जणांचा शोध घेण्यात आला. दरम्यान या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. बदलणारं हवामान आणि खाडीच्या मुखाजवळ असणाऱ्या गाळामुळे समुद्रात गेलेली पूर्णगड येथील आयशाबी ही बोट प्रचंड लाटांच्या तडाख्यात सापडल्याने बुडाली. बोट समुद्रात बुडाल्याने बोटीवरील 4 खलाशी बुडाले. बुडालेल्या 4 खलाशांचे मृतदेह मंगळवारी सकाळी पूर्णगड समुद्रकिनारी सापडले तर अन्य 2 जणांचे मृतदेह बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनद्वारे शोधून काढण्यात आले. छोट्या नौका घेऊन गेलेल्या या मच्छीमारी बोटीवर हसन लतीफ पठाण, जैनुद्दीन लतीफ पठाण, अब्बास लतीफ पठाण आणि तवक्कल अब्दुल सत्तार बांगी सर्व राहणार पूर्णगड नवानगर यांचा यामध्ये मृत्यू झालाय. ही बोट मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेली होती. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मिळणारा बांगडा आणि महाकुळ घेऊन ते परतीच्या वाटेवर असतानाच समुद्र आणि गाडी यामध्ये असणाऱ्या गाळात ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली. मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडल्याने यामधील 4 जणांचा मृत्यू झालाय. बोट समुद्रात उलटल्याने बोटीवरील 4 खलाशांचा मृत्यू झाला असून गावामध्ये शोककळा पसरली आहे. एकूणच मत्स्य आयुक्तांनी कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात कामे करून जनतेला दिलासा द्यावा. कागदावर गाळ उपसल्याचं केलेले प्रयत्न प्रत्यक्षात दिसून आले असते तर अशा प्रकारे नौका दुर्घटनाग्रस्त झाल्या नसते आणि मच्छीमारांचे प्राणही वाचले असते. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
इंटरनॅशनल मिरकावडा बंदर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सोयी सुविधांपासून वंचित. जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार आवश्यक. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विद्युत प्रकल्प, तरीही जिल्ह्यात केलं जातंय भार नियमन. लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात खड्डेच खड्डे, दात कोणाकडे मागावी जनतेला पडलाय प्रश्न. मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरी करणार समुपदेशनाद्वारे नेत्रदान चळवळ. आणि पूर्णगड समुद्रात मासेमारी बोट उलटली, 4 मच्छीमार बुडाले. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.